ओ वाव, श्री रामान सोबत गणपती बाप्पा। मला डायरेक्ट बघितल्याबरोबर आहे ना ही मूर्ती एकदम म्हणजे खूप जास्त आवडून गेली। जिथे श्रीराम तिथे आपलं मन जास्त लागतं ना। आपल्याला आहे ना लहान असताना कधीच गणपती बाप्पा बोलता नाही आलेले, आपण काय बोलायची माहिती का, गणपती बाप्पा। तर गाईस मला ही मूर्ती खूप आवडलेली आहे, तर मी हिची किंमत विचारली आहे ना। किंमत काय दादा? 350 रुपये। जय श्रीराम। मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्व? होपसो तुम्ही सर्व छान असाल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस आज आहे 1 सप्टेंबर आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मी 75 डेज हार्ड करणार आहे, पण मी तसा विचार केला की एवढ्या दिवस हार्ड करण्यापेक्षा आधी मी 10 दिवस ट्राय करून बघू। जर माझ्याकडून झालं तर मी तसे 10 दिवस वाढवत जाईल, आणि ज्या दिवशी माझ्याकडून नाही होणार ते त्या दिवशी तर मी तुम्हाला अफकोर्स सांगेलच, पण मी आजपासून नाही सुरुवात करणार आहे। बिकॉज गाईस जसं तुम्हाला माहिती होतं की माझा पाय लचकलेला होता, त्यामुळे मला जास्त चालायला पण नाही सांगितलं आहे। आज मी सुद्धा गेला होता दवाखान्यामध्ये, तर ते बोलले की म्हणे जास्त चालू नको, मांडी नको मारू, आणि त्यामुळे सूज जास्त येईल। सो मी म्हटलं जेव्हा पाय बरा होईल तेव्हा जिम लावेल, आणि तेव्हाच मी सर्व काही 75 डेज एक्सरसाइज तर तेव्हाच होऊ शकेल ना, जर पाय नीट असेल तर। असं काही मी करणार आहे, 10 डेज हार्ड करेल मी आधी। तर बाय द वे मी आता चाललेलं आहे काहीच महाजन आर्ट्सला, जसं तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा येणार आता 19 सप्टेंबरला। तर मी विचार केला म्हटलं जळगावमध्ये आपण जे असे आर्ट्स कलाकृती जे गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवतात तिथे तिथे जाऊ आणि व्हिजिट करू आणि बघू की कशा कशा मूर्त्या यावेळेस आहे। तर मी आता चाललेलं आहे महाजन आर्ट्सला। असंही मी लास्ट इयरसुद्धा गेला होता काहीच, तर म्हटलं ह्यावर्षीसुद्धा जाऊ आणि तिथे मी व्हिजिट करू, बघू की तिथे कसे कसे मूर्ती आहे। आणि ना एका सबस्क्रायबरने मला सांगितलेलं पण होतं की म्हटलं यार आज तर नक्कीच जावं लागेल, बघू ते पण करू, आणि दुसरीकडे अजून काही असेल तर तिथे पण जाऊ। तर गाईस मी आता आलेलो आहे महाजन आर्ट्सला, आणि ना इथे खूप सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्ती आहे, चला दाखवतो तुम्हाला मी। लास्ट इयर पण आला होता ना तेव्हा पण भारी होत्या, आता बघा। ॲक्च्युली ओ वाव, श्री रामांसोबत गणपती बाप्पा। मला डायरेक्ट बघितल्याबरोबर आहे ना ही मूर्ती एकदम म्हणजे खूप जास्त आवडून गेली। जिथे श्रीराम तिथे आपलं मन जास्त लागतं ना, म्हणून मला ही मूर्ती गाईस एकदम भारी वाटली। पण याची प्राईस पण तशीच असेल, आणि ना हे 2 टप्प्यांमध्ये तिथे त्या मूर्त्या आहे ज्यांना कलर दिलेले नाही अजून, आणि इथे ते ज्यांना आतापर्यंत कलर दिलेले आहे। ॲक्च्युली ह्या पिशव्या यासाठी झाकल्या गेलेल्या आहे बिकॉज धूळ बसते ना, तर धूळ नको बसायला, त्यामुळे ना ह्या पिशव्या झाकल्या गेलेल्या आहे। सिनेमॅटिकमध्ये तर तुम्हाला बघायलाच भेटेल की किती सुंदर सुंदर आहे। असंही मी ना तुम्हाला थोडेसे म्हणजे एक अशी मूर्ती दाखवतो ना गणपती बाप्पांची, खूप डायमंडने सजवलेलं हिला। लेट्स चेक इट आउट सिनेमॅटिक गाईज।
होप सो गाईज तुम्हाला हे सिनेमॅटिक शॉर्ट्स आवडले असतील. आणि ना गाईज पूर्ण घामाने भरलेलं आहे सिनेमॅटिक्स काढता काढता. एवढं गरम होतं आहे ना, पित्तरपाट्यासारखं ऊन पडतं आहे सध्या जळगावमध्ये. आई ऑगस्ट महिन्यात पावसाळा तेव्हा ऊन पडतंय, पूर्ण ओला झालेला आहे मी. पण आहे ना सुंदर सुंदर खूप यार. आणि ते जे डायमंड वगैरे लावलेले ना ते तर एकदमच सुंदर दिसतंय बघायला. मला सर्वात जास्त सुंदर आणि आवडणारी मूर्ती ती आहे तिथे, श्रीराम आणि गणपती बाप्पा. ही मूर्ती बुक केलेली ना त्या मंडळाचं नाव आहे अचानक मित्रमंडळ सराफ बाजार जळगाव. ओके, तर ही मूर्ती बुक झालेली 25,000 ही मूर्ती आहे. लहान मुलांना सर्वात जास्त आवडणारे देवता जे आहे ते आहे गणपती बाप्पा. आपल्याला आहे ना लहान असताना कधीच गणपती बाप्पा बोलताना आलेले, आपण काय बोलायचे माहिती का, गणपती बाप्पा. आणि ना हे जेव्हा ऐकायला एवढं भारी वाटतं ना गणपती बाप्पा, बिकॉज ते लहान मुलांची एवढी छान भक्ती असते ना गणपती बाप्पांबद्दल. आणि त्यांना एवढं आवडतं ना गणपती बाप्पा बिकॉज लहान मुलांच्या प्रत्येक विश पूर्ण करणारे गणपती बाप्पा आहे. आणि बाल गणेश का ओ माय फ्रेंड गणेशा, ती भाई ती सर्वांची फेवरेट मूवी होती. त्या मुलाचे मित्र बनून गेले होते डायरेक्ट गणपती बाप्पा. म्हणून आहे ना सर्वात प्रिय लहान मुलांना गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आणि हा तो एरिया आहे जिथे ना आता गणपती बाप्पांना बनवत आहे, म्हणजे हां बनवून झालेले, फक्त कलर द्यायचं बाकी आहे. आणि इथे लहान लहान मूर्त्या पण खूप आहे. ओ माय फ्रेंड गणेशा तू रहना साथ हमेशा. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. तिसऱ्या एरियामध्ये आलेलो आहे. आणि इथे ना सर्वात लहान लहान मूर्त्या आहे गणपती बाप्पांच्या. काही काही आहे 4-4 फुटापर्यंत. पण इथे ना सर्वात जास्त जे आहे ते आहे लहान मूर्त्या. इथे सर्वात जास्त लहान मूर्त्या बनवल्या जातात. जर तुम्हाला घरच्यासाठी सुद्धा हवे असतील तरी भेटतील इथे. बघा ना किती सुंदर सुंदर आहे, पूर्ण रॅक भरलेलं आहे. हे तर कलर द्यायचे बाकी अजून. आणि इथे पण काका एवढं सगळं विकल्या जाता? हो विकल्या जातात. म्हणजे पूर्ण पूर्ण टोटल शाडू मातीच्याच असतात की शाडू मातीच्या आहे? पीओपीच्या शाडू मातीच्या. कोणते शाडू मातीच्या? आता अवेलेबल नाही आहे, 2-4 दिवसामध्ये अवेलेबल होईल. आणि जर आपल्याला म्हणजे आम्हाला आमच्या हिशोबाने सांगायची असेल की अशी मूर्ती पाहिजे आम्हाला, त्यासाठी आपल्याला 3-4 महिने अगोदर यायला लागेल. 3-4 महिने आधी? आता नाही होणार का? आता नाही येणार, आता वेळ नाही. आता सर्व कलर वगैरे द्यायचं बाकी असेल ना, त्यामुळे टाइम लागतो. या पण शाडू मातीच्या आहे का? या कशा पीओपी का? चांगलंय चांगलंय. काय किंमत पासून सुरुवात होते? 200 पासून आपल्याकडे स्टार्ट आहे. 200 पासून स्टार्ट आहे. आणि एंड किती पर्यंत? म्हणजे आपण जे घराचे समजा 6 इंचापासून तर 11 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल असते. अच्छा अच्छा. आणि आपल्याला घरच्यासाठी हवी असेल तर म्हणजे काय रेट येईल? म्हणजे सर्वात हाय म्हणजे घरच्यासाठी आपल्याला 1,100-1,500-1,800 रुपयापर्यंत आपल्याला मिळेल. अच्छा. आणि सर्वात सुंदरात सुंदर मूर्ती सुद्धा सर्वात. तर तुम्ही सुद्धा येऊ शकता गाईस. ऍड्रेस सांगून द्या. ऍड्रेस कांचन नगर महाजन आर्ट जळगाव. कांचन नगरमध्ये तुम्हाला माहितीच असेल महाजन आर्ट खूप फेमस आहे. तर इथेहून तुम्ही नक्की घेऊ शकता मूर्ती. जर तुम्हाला बाजारात नसेल जायचं किंवा तिथे जास्त गर्दी वगैरे असेल तर इथे आरामात येऊन बघू शकता. वा इथे पण आहे अजून. तर गाईस मला ही मूर्ती खूप आवडलेली आहे. तर मी हिची किंमत विचारली आहे ना, किंमत काय दादा? 350 रुपये. फक्त 350 रुपये एवढी सुंदर मूर्ती तुम्हाला भेटते इथे. तर तुम्हाला सुद्धा ॲडव्हर्टाईजमेंट करायची असेल तुमच्या आर्ट वर्कशॉपची तर तुम्ही मला आहे ना मेल करू शकता किंवा इंस्टाग्रामवर DM करू शकता. कॉमेंट पण केली तरी चालेल. आणि मग तुमचा नंबर वगैरे मला देऊन द्या, मी तिथे येऊन तुमचं शूट वगैरे करून देईल. तर तसं मग आपण बोलून घेऊ मग बाकी इंस्टाग्रामवर किंवा मेलमध्ये. काय नाव आहे तुझं? रुद्र. काय? रुद्र. रुद्र. बरं, तर हा आहे ना मला वरती घेऊन आला. म्हणे वरती पण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. तर वरती पण चल. येऊन बघितलं तर खरंच खूप सुंदर मूर्ती होती इथे, जी आता सजवत होते डायमंडने. आणि बघा बघा डायमंडमध्ये किती डिटेलिंग वर्क केलेलं आहे. किती प्राईस आहे ह्या मूर्तीची? तिची प्राईस 5,000 रुपये. 5,000 का? डायमंडमुळे म्हणजे सजवलेली म्हणून. अच्छा.
आणि जर बिना सजवलेली घेतली तर मग कमी होऊन जाईल का? 4000 डायरेक्ट 1000 डिफरंट. वा, तर बाकी तर झाकलेलं आहे, धूळ बसायला नको त्यामुळे. अरे वा, बघ कलर किती मस्त या मूर्तीचा. ही पण आहे आणि ही पण आहे, सेम तशीच आहे, फक्त कलर डिफरंट आहे. मोस्टली करून इथे जास्त तर दगडूशेठ आहे. दगडूशेठ म्हणजे पुण्याचे बाप्पा, गणपती बाप्पा. चल मग मित्र येतो, बाय बाय. हा भूल भूलणार नाही बो, हॅशटॅग भूल जाऊ नको. बरोबर ना, तूच होता ना तो मागच्या वर्षी? बरोबर. तर आता 8:30 होण्यात आणि माझा शूट कम्प्लीट झालेला आहे इथला. मी पण निघतो आता घरी जायला. काका येतो मग तुम्हाला उद्या बघायला भेटून जाईल हा व्हिडिओ, चालेल? हां येतो काका म्हटलं. ओके, आता बरं वाटतंय गाईज घरी येऊन. एवढ्या वेळानंतर घरी आला आणि हवा भेटते, आता हवा गाडीवर येताना पण भेटली आणि घरी येऊन पण भेटते. गरम एवढं होत आहे ना, त्यामुळे मी इथे ब्लॉगला एंड करतो. आय होप गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर न असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल.